पथरोड ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुपीक डोक्यातून अफलातून कल्पनेने डांबरी मार्गावरील खड्डे सिमेंट काँक्रीटने बुजविण्याचा प्रयत्न गुरुवारी पत्रकारांच्या सतर्कतेने फसला असता सदर खड्डे बुजवल्या जातील की नाही या संभ्रमात ग्रामस्थ पडले असता खड्डेमय मार्गावरून ये जा करावी लागेल. स्थानिक बस स्थानक ते आर्य समाज मंदिरापर्यंत असलेल्या पोहोच मार्गास प्रतिनिधीच्या उदासीनतेने जागोजागी खड्डे पडले आहेत. खड्डेमय मार्गाचे वृत्तपत्रातून वृत्त झडकताच जाग आलेल्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आपल्या सुपीक डोक्यातून मलिदा लाटण्याच्या हेतूने डांबरी मार्गावरील खड्डे सिमेंट काँक्रीटीकरणने बुजविण्याचा प्रयत्न केला. यात सरपंच आणि काही सदस्यांचा सहभाग असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. आधी सामान्य निधीतून खर्च करण्याची तयारी चालवली होती, मात्र 15व्या वित्त आयोगाचा निधी पडून असल्याने त्यावर डोळा ठेवून हा अफलातून निर्णय घेत पथरोड ग्रामपंचायत मार्फत खड्ड्यांची डागडुगी करण्याकरिता कंत्राटदार यांना संबंधित काम दिले. लागणारी सामग्री ग्रामपंचायत उपलब्ध करून देईल या शर्तीवर गुरुवारी रात्री 10 वाजता मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात केली. चांगला पाऊस पडल्याने सर्व खड्ड्यात पाणी साचले होते. पाणी काढण्याकरिता मजुरांना सांगितले. हा प्रयोग सुरू असताना काहींनी प्रश्न विचारले. सुज्ञ नागरिकांनी डांबरी मार्गावरील खड्डे सिमेंट काँक्रीटने बुजविण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून हे कितपत योग्य असल्याची विचारणा करीत आहेत. निव्वळ मलिदा टाकण्यात हा प्रयत्न असल्याची चर्चा ग्रामस्थ करीत आहेत. याबाबत अभियंता असलेल्या नागरिकास बोलते केले असता सदर सिमेंट काँक्रीट चांगल्या दर्जाचे असल्यास खड्डे बुजतील, मात्र बुजलेल्या बाजूने डांबरीकरण पुन्हा उखरल्या जाण्याची शक्यता व्यक्त करून लवकर खड्डे बुजविण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले. खड्डे बुजविण्याचे कंत्राटदारांसह दिले असून खड्डे बुजविण्याकरिता जो खर्च येईल तो खर्च इन्स्ट्रुमेंटनुसार दिला जाईल. बाळासाहेब ढोकणे प्रभारी ग्रामविकास अधिकारी पथरोड यांनी विदर्भ न्यूज प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. नितीन दुर्बुडे, विदर्भ न्यूज, पथरोड.